नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन कसा सिद्ध करायचा ते पाहणार आहोत। त्यालाच म्हणतात दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करण्याच्या कसोट्या। एकूण चार कसोट्या आहेत, लक्षात घ्या। जी कसोटी तुम्हाला सोयीची वाटेल त्या कसोटीचा उपयोग करून आपल्याला दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन आहे किंवा नाही हे काय करता येतं, सिद्ध करता येते। बघा जरा, आता जेव्हा केव्हा आपल्याला चौकोन समांतरभुज आहे हे सिद्ध करा असं म्हटलं की या चार कसोट्या आहेत, त्या चार कसोट्यांपैकी एक कसोटी वापरायची। पहिली कसोटी कोणती आहे पहा, सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या एकरूप दाखवा। हा समजा चौकोन आहे, चौकोन कोणता, ए बी सी आणि डी। आता हा चौकोन जर मला समांतरभुज दाखवायचा असेल तर मी काय करणार, सम्मुख बाजूंची बघा ए बी आणि सी डी एकरूप आहे, ही सम्मुख बाजूंची एक जोडी, एकरूप म्हणजे त्यांची लांबी समान आहे। बी सी आणि ए डी, जर ए बी सी डी शी एकरूप असेल, बी सी ए डी शी एकरूप असेल तर मी काय म्हणेन, सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या एकरूप आहेत म्हणून हा चौकोन कसा आहे, समांतरभुज चौकोन आहे। नंबर दोन, सम्मुख कोनांच्या दोन्ही जोड्या एकरूप दाखवा। म्हणजे काय, तर समजा कोन ए आणि कोन सी एकरूप आहे, कोन बी आणि कोन डी एकरूप आहे असं मी सिद्ध करू शकलो तर हा चौकोन काय होईल, समांतरभुज चौकोन होईल। जेव्हा चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या दोन्ही जोड्या एकरूप असतात तेव्हा तो चौकोन कोणत्या प्रकारचा होतो, समांतरभुज चौकोन होतो। तिसरं, कर्ण परस्परांना दुभागतात हे सिद्ध करा। जेव्हा चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात तेव्हा तो चौकोन कोणत्या प्रकारचा होतो, समांतरभुज चौकोन होतो। आता कर्ण परस्परांना दुभागतात हे सिद्ध करायचं म्हणजे काय करायचं, तर हा समजा चौकोन आहे PQRS, कर्ण कोणता PR, कर्ण कोणता QS, एकमेकांना कोणत्या बिंदूमध्ये छेदतात, M, तर मला काय सिद्ध करायचं आहे, PM आणि MR एकरूप आहेत, QM आणि MS एकरूप आहेत। म्हणजेच कर्ण परस्परांना दुभागतात याचा अर्थ हा छेदन बिंदू हा PR चा सुद्धा मध्यबिंदू आहे आणि तो QS चा सुद्धा मध्यबिंदू आहे। आणि जेव्हा चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात तेव्हा तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो। आणि शेवटचं अत्यंत महत्वाचं, सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर आणि एकरूप दाखवा। हा समजा चौकोन XYZW आहे, कोणतीही बाजू घ्या, सम्मुख बाजूंची ही बाजू या बाजूशी समांतरही आहे आणि ती एकरूपही आहे, तीच जोडी, जी जोडी समांतर आहे तीच जोडी एकरूप। म्हणजे तुम्ही YZ आणि XW घेतली असती तरी सुद्धा चाललं असतं। जर सम्मुख बाजूंची, चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतरही असेल आणि एकरूपही असेल तर तो चौकोन का होतो, समांतरभुज चौकोन होतो। आता या समांतरभुज चौकोन सिद्ध करण्याच्या चार कसोट्या आहेत, त्याच्यापैकी जी कसोटी तुम्हाला सोयीस्कर होईल, दिलेल्या माहितीला अनुरूप अशी असेल, ती कसोटी वापरून मी काय करू शकतो, दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन सिद्ध करू शकतो। आता याच्यावर आधारित आहे सराव संच 5.2, तर आपण सराव संच 5.2 सविस्तर सोडवून पाहूया। कृतीमध्ये चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, बिंदू P व बिंदू Q हे अनुक्रमे बाजू AB व बाजू DC यांचे मध्यबिंदू आहेत, तर सिद्ध करा चौकोन APCQ हा समांतरभुज चौकोन आहे। उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, बिंदू P आणि बिंदू Q हे अनुक्रमे AB आणि CD यांचे काय आहेत, मध्यबिंदू आहेत। हे झाली दिलेली माहिती, त्याला आपण काय म्हटलं, पक्ष साध्य। आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, चौकोन APCQ हा चौकोन कसा आहे, समांतरभुज चौकोन आहे। आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं असेल तर आपल्याला तो चौकोन समांतरभुज दाखवण्यासाठीच्या चार कसोट्या आहेत, त्याच्यापैकी एक कसोटी काय करायची, वापरायची। मी चौथी कसोटी वापरणार आहे, कोणती, समोरासमोरील बाजूंची एक जोडी समांतर आणि एकरूप दाखवणार। कशी बघा, पहिलं सिद्धता,
हा चौकोन एबीसीडी बघा, मोठा चौकोन हा कसा आहे, समांतरभुज चौकोन आहे असं आपल्याला दिलेला आहे म्हणजे पक्ष। आता हा चौकोन समांतरभुज आहे निश्चित त्याची समोरासमोरची बाजू बाजू ए बी आणि बाजू सी डी कशी असेल, समांतर असेल। आता लक्षात घ्या जर ए बी आणि सी डी समांतर असेल तर निश्चितच ए पी आणि सी क्यू समांतर असतील, म्हणून मला मिळालं बाजू ए पी समांतर बाजू सी क्यू। काय कारण, ए डॅश पी डॅश बी, पी हा बिंदू ए आणि बी यांच्या दरम्यान आहे, सी डॅश क्यू डॅश डी म्हणजेच क्यू हा बिंदू सी आणि डी च्या दरम्यान आहे। म्हणजे मी काय सिद्ध केलं तर ए पी सी क्यू ला कसा आहे, समांतर आहे, माझं विधान एक झालं। आता पुन्हा हा चौकोन समांतर म्हणजे चौकोन आहे त्याच्यामुळे समोरासमोरील बाजू एकरूप आहेत, म्हणजे ए बी बरोबर सी डी, दोन्ही बाजूला मी एक छेद दोन ने गुणलं तर काय होईल, एक छेद दोन ए बी बरोबर एक छेद दोन सी डी। आता लक्षात घ्या पी हा ए बी चा मध्यबिंदू असल्यामुळे एक छेद दोन ए बी म्हणजेच ए पी, क्यू हा सी डी चा मध्यबिंदू असल्यामुळे एक छेद दोन सी डी म्हणजेच सी क्यू, म्हणजे मला मिळालं ए पी बरोबर सी क्यू। म्हणजे ही समोरासमोरील बाजूंची जोडी ए पी आणि सी क्यू कशी आहे, एकरूप आहे। आता माझं मी फायनल विधान लिहिणार, चौकोन घेतला ए पी सी क्यू मध्ये, रेख ए पी कुणाला समांतर आहे, रेख सी क्यू ला, असं विधान एक मध्ये आपण सिद्ध केलं, रेख ए पी आणि रेख सी क्यू एकरूप आहेत असं आपण विधान दोन मध्ये सिद्ध केलं। म्हणजे समोरासमोरील बाजूंची ही एक जोडी कशी आहे, समांतरही आहे आणि एकरूपही आहे, आणि म्हणून चौकोन ए पी सी क्यू हा समांतर म्हणजे चौकोन आहे। कारण काय, तर जेव्हा चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर आणि एकरूप असते तेव्हा तो चौकोन समांतर भुज चौकोन असतो। प्रश्न दुसरा, कोणताही आयत हा समांतर भुज चौकोन असतो हे सिद्ध करा। मग आपल्याला काय दाखवायचं आहे, जर चौकोन आयत असेल तर तो चौकोन समांतर भुज चौकोन सुद्धा असतो। आता मी एक उदाहरण घेतलं, चौकोन एबीसीडी हा एक आयत घेतलेला आहे, पक्ष चौकोन एबीसीडी हा आयत आहे। आयत म्हणजे काय, प्रत्येक कोण त्याचा 90 अंश मापाचा। साध्य, साध्य काय करायचंय मला, चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे। आता चौकोन समांतर भुज दाखवण्यासाठी माझ्याकडे चार कसोट्या आहेत, त्याच्यापैकी एक कसोटी मी वापरणार। आता कोणती कसोटी वापरतोय ते बघा, आधी हा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे, तर हा चौकोन आयत आहे। पहिलं विधान, चौकोन एबीसीडी हा आयत आहे अशी माहिती मला दिलेली आहे, म्हणजेच काय झालं, पक्ष। आयताच्या व्याख्येनुसार मापकोन ए बरोबर मापकोन बी बरोबर मापकोन सी बरोबर मापकोन डी बरोबर 90 अंश, ज्याचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो त्याला आयत म्हणतात। आता लक्षात घ्या, सर्व कोन 90 अंश मापाचे आहेत म्हणजे ते एकरूप आहेत, सर्व कोण एकरूप आहेत निश्चितच समोरासमोरचे कोण एकरूप असणार। विधान दोन, चौकोन एबीसीडी मध्ये कोण ए आणि कोण सी एकरूप आहे का, प्रत्येकी 90 अंशाचे आहेत ते। कोण बी आणि कोण डी एकरूप आहेत ते सुद्धा प्रत्येकी 90 अंश मापाचे आहेत। म्हणजे मी इथे ह्या विधानामध्ये काय सिद्ध केलं, सम्मुख कोणांच्या दोन्ही जोड्या बघा, कोण ए कोण सी शी एक रूप आहे, कोण बी कोण डी शी एक रूप आहे, आणि म्हणून चौकोन एबीसीडी हा समांतर म्हणजे चौकोन आहे। काय कारण, जेव्हा चौकोनाच्या समोरासमोरील कोणांच्या दोन्ही जोड्या एकरूप असतात तेव्हा तो चौकोन समांतर म्हणजे चौकोन असतो। प्रश्न तिसरा, काय दिलंय बघा, त्रिकोण डी ई एफ चा बिंदू जी हा मध्यगा संपात बिंदू आहे। आता मध्यगा संपात बिंदू म्हणजेच गुरुत्व मध्य आहे। किरण डी जी हा पुढे वाढवलाय एच पर्यंत, कसा, डी जी बरोबर जी एच। तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, साध्य, चौकोन जी ई एच एफ हा समांतर भुज चौकोन आहे। आता इथे मी काय करणार आहे, लक्षात घ्या, चौकोन समांतर भुज दाखवण्यासाठी याचे कर्ण परस्परांना दुभागतात हे मी काय करणार, सिद्ध करणार। आता आपल्याला काय दिलेलं आहे, जी हा मध्यगा संपात बिंदू आहे, त्रिकोण
बीई एफ चा बिंदू जी हा मध्यगा संपात बिंदू म्हणजेच गुरुत्व मध्य आहे। आता गुरुत्व मध्याचं प्रमेय काय सांगतं, तर गुरुत्व मध्य प्रत्येक मध्यगेस दोनास एक या प्रमाणात विभागतो, म्हणजे डीजी ची किंमत येणार 2gm, डीजी हे जीएम च्या किती येणार, दुप्पट येणार। पण पक्षामध्ये काय दिलेलं आपल्याला, डीजी बरोबर जीएच, डीजी बरोबर जीएच असं आपल्याला दिलेलं आहे। विधान एक आणि दोन डावी बाजू समान आहे म्हणून उजवी बाजू समान येणार, म्हणजेच जीएच ची लांबी जी एम च्या किती येणार सांगा, दुप्पट येणार। याचाच अर्थ बिंदू एम हा जी एच चा काय झाला, मध्यबिंदू। म्हणजेच मी काय सिद्ध केलं, एम हा जी एच चा मध्यबिंदू आहे हे सिद्ध केलं। हे झालं माझं विधान तीन। आता लक्षात घ्या, डी एम ही मध्यगा आहे, मध्यगेची व्याख्या काय, तर शिरोबिंदू आणि शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड। बिंदू एम हा रेख ई एफ चा काय आहे, मध्यबिंदू आहे। आता लक्षात घ्या, हा चौकोन जी ई एच एफ मध्ये आपण काय सिद्ध केलं, एम हा जी एच चा मध्यबिंदू आहे, त्याचप्रमाणे एम हा ई एफ चा मध्यबिंदू आहे। म्हणजेच मी काय सिद्ध केलं, चौकोन जी ई एच एफ चे कर्ण जी एच आणि कर्ण एच एफ परस्परांना काय करतात, दुभागतात। विधान तीन व चार वर ज्या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात तो चौकोन कोणत्या प्रकारचा होतो, समांतरभुज चौकोन होतो। आणि म्हणून चौकोन जी ई एच एफ हा समांतरभुज चौकोन आहे। काय कारण, जेव्हा चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात तेव्हा तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो। प्रश्न चौथा, समांतरभुज चौकोनाच्या चारही कोनांच्या दुभाजकांनी तयार झालेला चौकोन हा काय असतो, आयत असतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। मी ते हा चौकोन घेतला ए बी सी डी, पक्ष चौकोन ए बी सी डी हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे। किरण एपी, किरण बी पी, किरण सी एस आणि किरण डी क्यू हे काय आहेत, अनुक्रमे कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी चे दुभाजक आहेत। आता हे दुभाजक एकमेकांना छेदतात आणि चौकोन तयार झाला पी क्यू आर एस। मला सिद्ध करायचं आहे की चौकोन पी क्यू आर एस हा काय आहे, आयत आहे। आता कसं सिद्ध करणार बघा, पहिलं हा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे, चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे। आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात, मापकोन ए अधिक मापकोन बी बरोबर 180 अंश, काय कारण, आंतरकोन। आता हा दोन्ही बाजूला 1/2 ने गुणलं तर काय होईल बघा, 1/2 मापकोन ए अधिक 1/2 मापकोन बी बरोबर 1/2 × 180। आता मला सांगा हा कोण दुभाजक आहे, त्यामुळे या कोन ए च्या निम्म्या एवढं माप म्हणजे हा कोन, 1/2 माप कोन ए म्हणजे कोणता कोन, कोन पीएबी। या कोनाच्या कोन बी च्या निम्मा म्हणजे हा कोन, काय त्याचं नाव, माप कोन पीबीए बरोबर 180 च्या निम्मे म्हणजे किती आले, 90। आता मी हा त्रिकोण घेतला, कोणता त्रिकोण आहे बघा, पीएबी। काय झालं बघा, या त्रिकोण पीएबी मध्ये हा पी, हा ए, हा बी या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आली, 90। तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180, म्हणजे मापकोन पीएबीए अधिक मापकोन पीबीए अधिक मापकोन एपीबी बरोबर 180 अंश। काय कारण, त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। आता या दोन कोणांची बेरीज आपल्याला माहिती आहे विधान एक वरून किती आहे, 90, आणि हे अधिक 90 तिकडे गेले म्हणजेच मापकोन पीएबी बरोबर किती आलं, 90 अंश, म्हणजेच कोण पीचं माप किती आलं, 90। आता मला काय करायचं आहे, त्याचप्रमाणे कोण क्यू 90 अंश मला सिद्ध करता येईल, कोण आर याचं माप 90 अंश सिद्ध करता येईल, कोण एसचं माप काय करता येईल, 90 अंश सिद्ध करता येईल। त्याचप्रमाणे मापकोन क्यू, मापकोन आर, मापकोन एस प्रत्येकाचं माप मी किती सिद्ध करणार, 90 अंश।
आणि ज्या चौकोनाचा प्रत्येक कोण काटकोन असतो म्हणजेच 90 अंशाचा, आणि म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा काय आहे, आयत आहे. आपल्याला काय दिलंय बघा, चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. पी क्यू आर एस हे बिंदू असे आहेत की एपी बरोबर बी क्यू बरोबर सी आर बरोबर डी एस. आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, एपी क्यू आर एस बिंदू जर जोडले तर हा तयार होणारा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे, समांतरभुज चौकोन आहे, हे मला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. आता बघा सिद्धता, पहिलं विधान चौकोन एबीसीडी हा मूळचा चौकोन जो आहे तो समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, म्हणजे एबी बरोबर काय आलं, सीडी. आता एबी बघा, एबी हे एपी आणि पीबी या दोन रेषाखंडांच्या बेरजेने तयार झाले. मग एबी मी एपी अधिक पीबी असं लिहिलं. त्याचप्रमाणे सीडी, सीडी कसं मिळेल, सी आर अधिक आर डी. पण मला माहिती आहे एपी आणि सी आर काय आहेत, एकरूप आहेत, कॅन्सल केलं म्हणजे आपल्याला काय मिळालं, पीबी बरोबर आर डी, म्हणजे पीबी आणि आर डी काय आहे, एकरूप आहे. इथं त्रिकोण पी बी क्यू आणि त्रिकोण आर डी एस मध्ये मला काय दिलेलं आहे, बी क्यू आणि डी एस एकरूप आहेत. बी क्यू बरोबर डी एस काय, कारण पक्ष. कोण बी हा कोणाशी एकरूप आहे, कोण डी शी, का तो कोण बी आणि कोण डी हे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण आहे. आणि इथे विधान एक मध्ये मी काय सिद्ध केलं, पीबी बरोबर आर डी, पीबी बरोबर आर डी, म्हणजे काय झालं, या दोन त्रिकोणांमध्ये दोन बाजू आणि समाविष्ट केलेला कोण हे एकरूप आहेत, म्हणून त्रिकोण पीबी क्यू एकरूप त्रिकोण कोणता, आर डी एस, कोणती कसोटी, बाकोबा कसोटी. एकदा का त्रिकोण एकरूप झाले की त्याचे उरलेले रेख पी क्यू एकरूप रेख काय झालं, आर एस. म्हणजे मी हे सिद्ध केलं, पी क्यू आणि आर एस या चौकोनाच्या समोरासमोरील भुजा आहेत, त्या भुजा मी काय दाखवल्या, एकरूप दाखवल्या. त्याचप्रमाणे मला काय करता येईल, हे दोन त्रिकोण जर मी एकरूप दाखवले तर रेख क्यू आर एकरूप रेख पी एस काय करता येईल, मला सिद्ध करता येईल. आता या चौकोन पी क्यू आर एस मध्ये मी काय सिद्ध केलं, पी क्यू बरोबर आर एस आणि क्यू आर बरोबर पी एस सिद्ध केलं, म्हणजे सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या एकरूप आहेत आणि म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे, हे सिद्ध होतं.